अमेरिकन जीवनशैलीबद्दल बोलताना प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात पुढच्या परिषदामध्ये बघा भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही आपल्याकडे फारशी अंतरे कमी आहे माणसे खूप आहेत कामे फारशी नाहीत जीवनाची टोके सहज सांगता येतात थोडी त्वरा करावी लागते पण भरधाव वेगाने अंतर काटाव्याची स्थिती नसते मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते गाड्या रुळावर चालतात त्यात भरकटणे फारसे नसते गाडी चढली म्हणजे माणसांचे धावणे थांबते लेखक या ठिकाणी असं म्हणतात की अमेरिकेमध्ये ती लोक भरधाव वेगाने गाड्या का चालवत असतात कारण त्यांची घरापासून बाजारपेठेचं अंतर मुलांच्या शाळेचं अंतर किंवा त्यांना स्वतःच्या कामावर जायचं अंतर हे अगदी शंभर महिलापर्यंत असतं आणि म्हणून त्यांनी कुटुंब पद्धती त्यांची जर बघितली तर ते अगदी लिमिटेड कुटुंबामध्ये राहत असतात त्यामुळे ही सगळी कामं त्यांना करावे लागतात त्यामुळे त्यांना वेगाची गरज असते परंतु तोच विचार जर भारतीयांनी करायचं म्हटलं तर भारतीयांनी इतक्या वेगाच्या आहारी जायची काही गरज नाही कारण आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धत आहे कमीत कमी चार व्यक्तींच्या पासून अगदी चाळीस व्यक्तींच्या पर्यंत इथले लोक एका कुटुंबामध्ये राहतात आणि मग इथं माणसं खूप आहेत आणि काम कमी आहेत आणि म्हणून जास्त वेग घेऊन एखादं काम करावं आणि आपला जीव धोक्यात हो घालावा असं प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात की त्याची काही गरज नाही आज मुंबईसारख्या ठिकाणी जर बघितलं तर आज गाड्यांनी मुंबई भरलेले हे रस्ते सगळे गाड्यांनी गजबजलेले आपल्याला बघायला मिळतात आणि इथं फारशी धावपळ करावी लागत नाही कारण गाडीत सहज चढलं तरी आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघून जात असतो मग एवढा वेग आपण आपल्या स्वतःच्या गाडीवरती गाडीमध्ये घेऊन चालण्याची गरजच आपल्याला लागलीच नाही अमेरिकन जीवनशैली ही भारतीयांनी स्वीकारावी अशी गरज भारतामध्ये तर नाही असं लेखकांना या ठिकाणी वाटतं पुढं काय म्हणतात बघा खरी अडचण असते ती रस्त्यावरून येण्या जाणाऱ्या दोन आणि चार चाकी वाहनांची त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो पण अनेकदा असे कळते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळे नसे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसं वाहनांच्या आहारी जातात आरंभी माणसं वाहनांवर स्वार होतात मग वाहने माणसांवर स्वार होतात बघा प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात खरी आहे कशामध्ये तर रस्त्यावरून येणा जाणाऱ्या दोन आणि चार चाकी वाहनांची दोन चाकी म्हणजेच टू व्हीलरची आणि फोर व्हीलर या दोन वाहनांचीच खऱ्या अर्थाने इथं अडचण आहे त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ही साधनं म्हणून उपयोगी पडतात परंतु आज आजकालची तरुण पिढी आपल्याला बघायला मिळते की हातामध्ये गाडी आली की ती गाडी योग्य गतीने चालवावी असं नसतंय कारण ती गाडी किती वेगाने मी चालवतो आणि मी समाजाला दाखवून देतो की कि मी किती त्यामध्ये रायडर आहे एक्सपर्ट आहे या पद्धतीने त्यांची काही जणू काही स्पर्धाच चालू झालेली असते आणि म्हणून भोसले यांना म्हणायचं आहे की ही सगळ्यात मोठी अडचण आहे आज दुचाकी चार चाकी वाहनं आपल्या हातात आली की आपण त्याला इतका वेग देत असतो की त्या वेगामुळे कदाचित ती आपल्या जीवावरती सुद्धा बेतलं जाऊ शकतं आणि म्हणून वाहनं ही साधनं राहिली पाहिजेत वाहनं ही साधनं पाहिजे ती कुठली शोभेची वस्तू किंवा शोभादर्शक अशी कुठली गोष्ट होता कामा नाही पण अनेकदा आपल्याला असं वाटतं कि वाहन आपण कशासाठी घेतलेले असते तर आपला श्रम आणि वेळ वाचवण्यासाठी म्हणजे पूर्वीची माणसं एखादं काम करण्यासाठी पायी चालत जात होते थोडं श्रम लागत थो होत आणि थोडा वेळही जात होता परंतु आज ते वाहन आले त्यामुळे आपला श्रम आणि वेळ वाचतोय परंतु बऱ्याच वेळा आपण वाचलेला वेळ काय करायचा तर आहे गाडी आपल्याकडं तर जाऊया एखाद्या ठिकाणी फिरायला म्हणून जो वेळ या वाहनांच्यामुळे आपण वाचवला तोच वेळ आपण पुन्हा ही जीवघेणं घेणं वाहने चालवण्यासाठी सुद्धा वापरत असतो आणि म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात की आरंभी माणूस हा वाहनांवरती स्वार होतो बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की गाडी आपल्याला चालवते पण पुन्हा पुन्हा ही हा वेग ही गाडीच आपल्याला इतकी आवेगी बनवते आणि त्या आवेगामध्ये आपण आपल्या जीवनाचा जो काही वेग असतो गती असते ती आपण कंट्रोलमध्ये आणत नाही नियंत्रणात आणत नाही आपण या वाहना वाहनांच्यावरती स्वार होताना वाहनं आपल्यावरती कधी स्वार झालेले असतात हेच हे प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात आपल्याला कळत नाही पुढं ते म्हणतात कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल बघा कामापुरते आणि कामासाठीच वाहन वापरायचं आणि आटोक्यात ठेवल आटोक्यात जर आपण या गोष्टी ठेवल्या फक्त काम आहे तेवढ्यापुरती गाडी काढली तेवढ्यापुरते मी ते काम करून आलो पुन्हा गाडी ठेवली हे जर तंत्र आपण आयुष्यामध्ये वापरलं आपल्या तर जीवन आपलं अर्थपूर्ण होईल अन्यथा सततच आपल्याला आहे वाहन उभंच आहे जाऊया की फिरून येऊया अशी जर मुलांना आपण परिस्थिती जर निर्माण केली आणि अशीच जर आपली भावना सतत आपण ठेवली तर मला वाटते प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना असं म्हणायचं आहे की आपलं जीवन हे अर्थपूर्ण होणार नाही आणि म्हणून अर्थपूर्ण जीवन करायचं असेल तर वेगाला आपण नियंत्रणात ठेवलं पाहिजे आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे हे कृतार्थ देणे जगता अनुभवता यावे यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा बघा आपलं जीवन चांगलं जगायचं आहे कृतार्थ जगायचं आहे जीवनाचा खऱ्या अर्थानं उपभोग घ्यायचा आहे यासाठी आपल्याला आपल्या असणाऱ्या ज्या अडचणी आहेत या अडचणींमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या वाहनांचा उपयोग करायचा आहे पण खऱ्या अर्थाने हीच वाहन हे सुखमय जीवन जगण्यामध्ये जर अडथळा ठरत असतील तर मग या वाहनांचा माणसासाठी नेमका उपयोग काय बघा मुलानं याचं जर चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की खऱ्या अर्थाने ही वाहनं आपलं जीवन सुखमयी करण्यासाठी आपण घेतलेले आहेत का आपलं जीवन धोक्यात घालण्यासाठी घेतलेले आहेत हे आपल्याला एकदा निश्चित कळालं पाहिजे बघा प्रत्यक्षात जे घडते वे ते वेगळे असते इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारे माणसे समाजात आढळतात कोणतेही महत्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते पण आहेच वाहन तर चार सहा महिलावरचं एखादं निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत एखादा लक्ष्मी रोड महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ता का पसंत केला जातो देहू आळंदी सिंहगड बनेश्वर विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत बघा लेखक या ठिकाणी असं म्हणतात की आपण ही जी वाहनं घेतलेली असते ही मानसिक स्पर्धा करण्यासाठी इतरांशी मानसिक स्पर्धा त्याने ही गाडी घेतली मी ही गाडी घेणार त्याने आज एक लाख रुपयाची गाडी घेतली मी एक लाख वीस हजार रुपयाची गाडी घेणार म्हणजे मानसिक स्पर्धा करण्यासाठी आज माणसं वाहनं खरेदी करतात काय त्याचबरोबर आपल्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्यासाठी वाहनं खरेदी करतात का काय आता तर अलीकडच्या काळात मुलांना पाहतो आपण पहा की बुलेट गाड्यांचा ट्रेंड आला त्याच्यानंतर आता नवीन वेगवेगळ्या बाईक आल्यात त्या बाईकचा सुद्धा ट्रेंड आला आज मुलगा दीपात झाला मुला आपल्या वडिलांना सांगत असतो मला अशी गाडी पाहिजे मला कॉलेजला जायला मला तशी गाडी पाहिजे म्हणजे ऐश्वर्याचं प्रदर्शन करण्यासाठी मानसिक इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी आपण या गाड्यांची खरेदी करत असतो गरज नसताना सुद्धा काही पालक काय करत असतात कर्ज काढून अशा प्रकारची वाहने खरेदी करत असतात कोणतेही महत्वाचे काम नसताना बघा बऱ्याच वेळेला आपल्याला बघायला मिळतो कोणतंही महत्वाचं काम नसताना बायकोला आपल्या पत्नीला गाडीवर बसवतात आणि गावामधून किंवा चौकामधून फेरफटका मारून येत असतात बघा म्हणजे फक्त शोभेसाठी ही वाहनं आपण रस्त्यावरती घेऊन जात असतो आणि आपली बायको पाठीमाग बसलेली आहे तिलाही कुठंतरी आपण किती चांगल्या पद्धतीने गाडी चालवतो हा वेग दाखवण्यासाठी आपण त्या गाडीला एक वेगळा वेग देत असतो आणि म्हणूनच याच्यामुळं बऱ्याच वेळेला आपण संकटात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं मग आहेच वाहन तर चारसा मैलावरचं एखादं निसर्गरम्य स्थान मंदिर पाहण्यासाठी ही माणसं का जात नाहीत बघा प्राचार्य शिवाजीराव भोसले ना असं म्हणायचं आहे आहेच ना तुमच्याकडे एखादं वाहन तर एखाद्या निसर्गरम्य स्थळी जा तिथं जा चार सहा महिलाचं पर्यटन ठिकाण एखादं निवडा तिथं जा तिथं बघा फिरा मजा करा परंतु आपण हेच सगळं करण्यासाठी इथं गर्दीतच काय येतो म्हणून त्यांनी पुण्यातलं एक उदाहरण दिलेलं आहे पुण्यामध्ये हे रोड आहेत लक्ष्मी रोड पुण्यामध्ये आहे आपण कधीही गेलो पुण्याच्या लक्ष्मी रोडला तरी अत्यंत गर्दीने गजबजलेला हा लक्ष्मी रोड असतो महात्मा गांधी मार्ग आहे एमजी रोड त्याला म्हणतात तर तोही गजबजलेला असतो त्याचबरोबर जंगली महाराज रस्ता याच रस्त्याला ही वाहनं इतक्या प्रचंड वेगाने आणि दाटीवाटीने चालत असतात लोकांना असं वाटत नाही की शेजारीच असणारी आळंदी शेजारीच असणारे देऊ त्याचबरोबर बनेश्वर किंवा विठ्ठलवाडी या निसर्गरम्य परिसरामध्ये ही माणसं का जात नाहीत हा प्रश्न प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना पडतो खरंच आहे मुलांनो की गर्दीच्या ठिकाणी आपण गर्दी करण्यापेक्षा आपण दूरवर कुठंतरी जाऊन अशा एखाद्या निसर्गरम्य आहे आपल्याकडे वाहन तर जाऊया ना दूर आणि तिथं जाऊन आपण या गोष्टींच निरीक्षण किंवा त्या गोष्टींचा आस्वाद आपण मुलांना घ्यायला पाहिजे पुढे ते म्हणतात वाई सातारा फलटण कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड का बघा आता मुलांनो सातारा जिल्ह्यामध्ये वाई सातारा फलटण कराड अशी एक छोटी मोठी आता शहर आहेत आणि चांगले आता नाव रोपायला यायला लागले गजबजायला लागलेले आहेत मग अशा ठिकाणी सुद्धा या, या वाहनांची गरज काय आहे बघा सहज एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जाता येतं आणि तरी पण या शहरामध्ये फिरणारी लोक असतात एका अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर सुद्धा यांना प्रवास करायचा असतो तरी सुद्धा ती स्वतःची गाडी काढतात आणि तेवढ्यातला धावून येतात शेतमाळ्यात जायचं असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एरजाऱ्या कष्ट घालायच्या आहेच गाडी तर मारूया चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चाललेले आहेत बघा रानात जायचं असेल एखादं महत्वाचं काम असेल शेतावरती जायचं आहे जनावरांना वैरण घालून यायचं आहे धार काढून यायचं आहे ठीक आहे त्यावेळेला गाडीची आपल्याला गरज आहे त्या गाडीचा आपण वापर केला पाहिजे पण उगाच आपल्यामध्ये वाहन आहे विनाकारण एरझऱ्या मारायचं एक वेगळ्या वेगात एरझारे मारायचं याची गरजच काय प्राचार्य शिवाजीराव भोसले या तरुणांना सल्ला देताना म्हणतात की यात आहे आपल्याकडे गाडी म्हणून चक्कर मारूया फिरून येऊया याची काय गरज आहे नेमकं नेमकं आपण कोणत्या एका वेगळ्याच आवेगात किंवा विश्वात जगतोय असे जणू काही भावना म्हणजे गाडी हे साधन आहे बघा प्राचार्य शिवाजीराव भोसल्याने हेच म्हणायचं गाडी हे साधन आहे पण याचा साधन म्हणून आपण वापर करत नाही तर याचा वापर आपण कशासाठी करतोय तर आपले मौज मजा करण्यासाठी किंवा आहे आपल्याकडं तर त्याचा कसाही वापर बेहिशोबी वापर करण्यासाठी आपण त्याचा वापर करतोय बघा वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असतं ते वेळ घालवण्यासाठी नसतं त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते माणसे चालू आणि पळू शकतात पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का अपेक्षित स्थळी वेळेवर पोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचाच भरता वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते बघा प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात की वाहन हे वेळ वाचवण्यासाठी आहे बरोबर ते वेळ घालवण्यासाठी नाही म्हणजे वाहनं घेऊन आपल्याला वेळ घालवायचा नाही तर वेळ वाचवण्यासाठी आपल्याला वाहनाचा उपयोग करायचा आहे ते पण नियंत्रित वेगाने बघा त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे व्यवस्थित नियंत्रित जर वेग असेल तर काहीच अवघड नाही या ठिकाणी मग ते पुढं म्हणतात की माणसे चालू शकतात पळू शकतात मग रस्त्यानं चालणारा सहज चालणारा माणूस जर पळायला लागला तर त्याचं कौतुक करायची काय गरज आहे बघा कौतुक वाटायची काय गरज आहे त्याला वाटलं पळावंसं पड़ा पळाला पण तो चालू शकत असला तर त्याला पळायची गरज काय बघा तशाच पद्धतीनं आपल्याला एखादं काम करण्यासाठी एक वाहनाची गरज आहे ते वाहन घेऊन आपण ते काम करायला निघालो उगाच ते काम करायसाठी आपल्याला गरज नसताना सुद्धा वेग वाढवून जर तिथं जायचं म्हणलं आपला जीव धोक्यात घालायचा किंवा इतरांचाही जीव धोक्यात घालण्याची गरजच काय असं या ठिकाणी प्राचार्यांना वाटतं पुढे ते म्हणतात की वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रात्राने म्हटली जाते रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्वाची कामे दरवेळी असतात का प्राचार्य शिवाजीराव भोसले काय म्हणतात बघा मुलांनो याचा आपण विचार केला पाहिजे याचं चिंतन केलं पाहिजे की वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावर ताबा निघून जातो आपला पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याचा जा जो जा आपला हव्यास असतो या पायी आपला अपघात होत असतो रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रात्रानी असते बऱ्याच वेळा आपली स्पर्धा चालू असते की मला हे काय करायचंय मला पुढच्या वाहनाला मागे टाकायचंय असंच एक उदाहरण मला या निमित्तानं सांगाच वाटते बघा भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद आजरुद्दीन याचं उदाहरण आहे की आपल्या मुलाला त्याने एक सुंदर अशी मला वाटते त्या काळामध्ये ती गाडी लाखो रुपयांची गाडी होती आणि ती त्याच्या वाढदिवसाला त्याने गिफ्ट केलेली होती त्या मुलाला असं वाटलं की वेग वाढवावा आणि त्या मुलानं जवळपास दीडशे ते दोनशेच्या स्पीडने ती गाडी चालवली आणि पुढे जाऊन एका चौकामध्ये तो धडकला त्याचा ऍक्सिडेंट झाला तो त्या ठिकाणी तो त्या क्षणात गेला म्हणजे आपण घेतलेली गाडी मुलाला दिलेली गाडी जर याचा विचार केला मुलानो तर या गाडीचा त्याला काय उपयोग झाला त्याच्या जीवावरती हे सगळं भेटलं म्हणजे सहज एखादी गोष्ट आपल्याला करता येत असताना आपण तिला इतक्या वेगानं वापरण्याची गरजच नाही म्हणजे आपण घेतलेली साधनं हे आपल्याला जीव घेणे होऊ नयेत हा विचार यातनं सगळ्यात महत्वाचा आहे आणि म्हणून रात्रीच्या भरधाव वेगाने पळणारी जी रात्रानी गाडी आहे त्या रात्राणी गाडीनं भरधाव वेगाने आपण जायची तरी काय गरज आहे बऱ्याच वेळेला आपण असं बघतो बघा की कि अशी कित्येक काम असतात की तातडीन आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं कधीतरी एखादं काम महत्वाचं असू शकतं की ज्यांना आपल्याला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे परंतु प्रत्येक वेळेला आपण तातडीनं जाऊ प्रत्येक वेळी त्या रात्र गाडीनं जावं प्रत्येक वेळेला त्या वेगाच्या गाडीनं जावं एक्सप्रेस गाडीनं जावं हे अशी आपल्याकडे कामं आहेत तरी कुठं याचा प्रत्येकानं खऱ्या अर्थानं विचार करायला पाहिजे वाहनांचा वेग अनिवार झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते डोळ्यांवर मनावर शरीरावर ताण पडतो शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण ने होतात हादरे बसून मज्जातंतू आणि मनके कमकुवत होतात कमरेची पाटीची दुखणी वाहनधारकांची व्यथा असते बसणे उठणे उतरणे चढणे चालणे वळणे वर खाली पाहणे या मुक्त हालचालींच संगीत विसरून स्वतःला वाहनांशी जकडून ठेवणं आणि वाहनांचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्ग विरोधी आहे बघा प्राचार्य काय म्हणतात की वाहनांचा वेग अनिवार्यता की चित्ताची वेग्रता चित्त आपलं लक्ष असतं ते विचलित होतं बऱ्याच वेळेला आपल्याला माहित आहे की ड्रायव्हरचं लक्ष विचलित झालं तर बऱ्याच वेळेला ऍक्सिडेंट लढतात बऱ्याच वेळेला आपण माहित आपल्याला माहित आहे की जर आपली दृष्टी हटली एखाद्या गोष्टीवरून की लगेच तिथे ऍक्सिडेंट झालेला असतो किंवा ड्रायव्हरच्या डोळ्यावरती डुलकी आली तरी सुद्धा ऍक्सिडेंट होत असतात अशा पद्धतीच्या पाट्या सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी वाचल्या असतील बघा नजर घटी दुर्घटना नजर हटी दुर्घटना घटी अशा पद्धतीच्या पाट्या आपण वाचल्या ह्या कशासाठी पाठ्या आहेत खरेच आहे आपल्या चित्ताची व्यग्रता ही काय झालेली असते कमी होत असते डोळ्यांवर मनावर शरीरावर एक प्रकारचा ताण पडत असतो शरीरवर अनावश्यक स्पंदने तयार होतात तुम्ही गाडी चालवायला लागले की तुम्हाला माहित आहे सुरुवातीच्या काळामध्ये शरीर एक वेगळ्याच पद्धतीची हालचाल आतल्यात करत असत तरीही स्पंदनं वाढायला लागतात त्याचबरोबर हादरे बसून मज्जातंतू मनके कमकुवत होतात ट्रॅक्टर चालवणाऱ्या बऱ्याच जणांना आपण बघितलं असेल की ट्रॅक्टरचं जास्त व्हायब्रेशन आलं की त्या व्हायब्रेशन मुळे मनके सुद्धा दुखतात त्या लोकांचे किंवा शरीर मज्जातंतू कमकुवत होतात कमरेची पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते कोणता एखादा ड्रायव्हर मग एसटीतून असू द्या किंवा बीएसटीतून असू द्या रिटायर झाल्यानंतर जर त्याची तुम्ही व्यथा बघितलं तर फारशा लोकांना अगदी बहुतांशी लोकांना पाठीच्या दुखण्याचा त्रास यातून निर्माण झालेला असतो मग ते लोकांचा तो व्यवसायच असतो त्यामुळे ती लोक करत असतात पण आपण आपला जीव या पद्धतीने धोक्यात टाकून या पद्धतीच्या का गोष्टी कराव्यात बघा म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात की बसणे उठणे चढणे उतरणे पळणे वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून या मुक्त हालचाली आपण चालताना या सगळ्या मुक्त हालचाली होत असतात आणि आता वेगळं संगीत आहे हे विसरून आपण स्वतःला या वाहनांशी का जकडून ठेवतो वाहन चालवणारी बरीच लोक तासन तास त्या वाहनामध्ये आपडून बसलेले असतात त्या विशिष्ट जागेच त्यांना हालचाली करावी लागतात तरी सुद्धा त्याच पद्धतीनं ते त्यांना उडत असत प्राचार्यांना हेच म्हणायचं आहे की हे फारकाळ चालणं किंवा हे नैसर्गिक आपली हालचाल आहे ती अत्यंत महत्वाची आहे पण लोक त्या, त्या पद्धतीने हालचाल करत नाहीत आणि वाहनाचा वेग अंगीकारून शरीर व्यापारात अडथळे निर्माण करतात शरीराला अनेक अडचणी या निर्माण करतात आणि हे धोरण हे प्रामुख्याने निसर्ग विरोधी आहे पुढं ते म्हणतात आरोग्याची हानी करणारे आहे वाढता वेग म्हणजे ताण जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कोटे आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपलं कर्तव्य आहे उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये अनाटाई वेगामुळेच पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते आणि म्हणून ते म्हणतात की हे सगळं आरोग्याची हानी करणार आहे वाढता वेग म्हणजे ताण आहे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात आपण आयुष्याला दिलेला ताण आहे जीवनात हे ताण तणाव वाढवून पोचणार तरी कुठं हे सगळं करून आपण जाणार आहे मिळवणार आहे तरी काय आचार्य शिवाजीराव भोसले म्हणायचं आहे आपल्याला त्यांनी प्रश्न केलाय मुलांना की एवढं सगळं करून तुम्हाला काय मिळवायचंय कुठं जायचं आहे नेमकं बघा आपले स्व स्वत्व म्हणजे स्वतःच अस्तित्व आणि स्वस्थता म्हणजे आपलं आरोग्य स्वास्थ्य हे हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणं हेच आपलं कर्तव्य आहे खऱ्या अर्थानं आपण ज्या वेगाच्या मागे लागलेलो आहे ज्या गतीच्या मागे लागलो जे विनाकारण धावत चाललेलं आहे वाहन आहेत म्हणून त्याला कशाही पद्धतीने यंत्रांना आपण त्याला वापर करायला लागलो यंत्रावर आपल्याला असं वाटतं की आपण यंत्रावरती खूप मोठ्या पद्धतीने स्वार झालो आणि आपल्याला तर काहीतरी आपण जगात वेगळं एक आश्चर्य निर्माण करणार आहे अशा पद्धतीने ज्या वेगाच्या हारी आपण जात चाललेलो आहे आपण काय मिळवणार आहे बघा आणि म्हणून या सगळ्यांच्यावरती नियंत्रण आणणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे उगाच भावविवश होऊन बघा उघच कुणीतरी काहीतरी म्हणतंय आणि आपल्याला झाडावरती चढवतंय म्हणून आपण भावविवश होऊन वेगवश होणं गरजेचं नाही म्हणजे वेगाच्या आहारी जाणं गरजेचं नाही अनाटाई वेगामुळेच पोचण्यापूर्वीच आपले अंत होण्याची शक्यता असते अनाटाई वेगामुळेच काय होतं की आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचणार आहे त्यापूर्वीच आपला अंत झालेला असतो आणि मग आपण ज्यासाठी प्रवास सुरू केला ज्यासाठी वाहनं घेतली ज्यासाठी ही साधनं घेतली ती साधनं कुठंतरी आपल्याला अपेक्षित ठिकाणी नेऊन पोचवणार होती ते राहिलं बाजूलाच मध्येच आपल्याला आपली जीवनयात्रा संपून कुठंतरी जगाचा निरोप घ्यावा लागतो आणि म्हणून या सर्व पाठातून प्राचार्य शिवाजीराव भोसले एकच सांगायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये वेग असणं गरजेचं आहे त्याची गती असणे गरजेचं आहे त्याला योग्य दिशा असणं गरजेचं आहे पण हा वेग आवेगी असू नये हा वेग भावनाविवश करून कुठंतरी आपण अतिवेगाच्या आहारी जाऊन वेगवश होऊ नये आणि म्हणून ही वेगवशता सोडून आपल्याला या वेगाचं नियंत्रण करता आलं पाहिजे आणि आपलं जीवन किती सुंदर आहे ते जगता आलं पाहिजे जागर खंड दोन या त्यांच्या असणाऱ्या या कादंबरीतून या कथा या त्यांच्या ग्रंथातून त्याने आपल्याला हा अतिशय सुंदर आपल्या मनावरती संस्कार करणार आणि निश्चित या वयावर या वयामध्ये आपल्या मनावरती संस्कार करणार कारण आम्ही कॉलेज सुटल्यानंतर बघतो की कॉलेजच्या गेटवरती मुलं किती ते प्रचंड वेगानं काय केलेलं असतात तर गाड्या घेऊन फिरत असतात पळत असतात त्यांच्या मनामध्ये अनेक भावना असतात पण त्यांच्या लक्षात येत नाही की याचा परिणाम काय होऊ शकतो आणि म्हणूनच आपण वेगवश न होता आपण आपलं जीवन हे सुखमय आनंदी जगलं पाहिजे आणि इतरांनाही चांगल्या पद्धतीने जगवलं पाहिजे ठीक काय मुलान मला, मला वाटते तुम्हाला हा पाठ समजला असेल आता याच्यावरची कृती आहे ती आपण पाहूया